नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एक अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट प्रकाशित झालेली आहे आणि अनेक जणांची नाव जे आहे ते अल्फाबेटिकल मिरिट लिस्टमध्ये आहेत मात्र असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांची नावं जे आहे अल्फाबेटिकल मिरिट लिस्टमध्ये नाही तर तो कोणती कारणं असतील जेणेकरून त्यांचं नाव जे आहे ते अल्फाबेटिकल मिरिट लिस्टमध्ये आलेलं नाही मात्र त्यांना कोणती संधी असणार आहे या विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर अधिक वेळ न घेता आपण या माहितीला सुरुवात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जी काही रिझन आहे ती रिझन तुम्हाला ॲक्च्युली माहीत असणं अपेक्षित आहे ती तुमच्या नावापुढेही लावलेली आहे मात्र इनकम्प्लीट आणि नॉन कन्सिडर लिस्टमध्ये कोणती रिझन्स आहेत ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी इनकंप्लीट आणि नॉट कन्सिडर्ड म्हटलेला आहे तर त्याच्यामध्ये एक भाग आहे की ऑलरेडी ॲडमिटेड म्हणजे ज्यांचा फॉर्म ऑलरेडी ॲडमिटेड आहे त्यांनी पुन्हा एकदा हा प्रयत्न केलेला आहे की ते ॲडमिटेड त्या ठिकाणी दाखवलेला आहे तर जर एकदा आपण ॲडमिट केलेला फॉर्म असेल तर पुन्हा ॲडमिट करण्याचा वेगळा लॉग इन आय डी यूज करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला असेल किंवा हेही या ठिकाणी म्हणता येईल की जर बेटरमेंट ऑप्शन वापरलेलं असेल तर त्यांनी त्यांच्या कन्सिडर रिल लिस्टमध्ये किंवा अल्फाबेटिकल लिस्टमध्ये त्यांचं नाव जे आहे ते आलेलं असेल मात्र जर तुम्ही बेटरमेंट वापरलेला आहे पुन्हा भरण्याचा जर प्रयत्न केलेला असेल तर यासारखा रिमार्क जो आहे तो त्या ठिकाणी येऊ शकतो हे नाकारता येत नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म ऑलरेडी सबमिट आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा सबमिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे एक रिझन त्या ठिकाणी आहे दुसरा एक रिझन जे दाखवलेला आहे ते गॉड फर्स्ट प्रेफरन्स इन राऊंड फर्स्ट ज्या विद्यार्थ्यांना राऊंड फर्स्टमध्ये फर्स्ट प्रेफरन्स मिळालेला आहे अशांनी सुद्धा फॉर्म भरण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे त्यामुळे त्यांचं नाव जे आहे नॉट कन्सिडर किंवा इनकम्प्लिटमध्ये आहे ते या प्रकारे की जर तुम्हाला कॅप राउंडनुसार फर्स्ट प्रेफरन्स आणि फर्स्ट कॉलेज मिळालेला असेल तर तुम्हाला सेकंड राऊंडला एंट्री त्या ठिकाणी नाही तुम्हाला सेकंड राऊंडसाठी फॉर्म भरता येत नाही हे मात्र त्या ठिकाणी नियमानुसार योग्य आहे त्यामुळं हा एक रेफरन्स आलेला आहे इनकम्प्लेटसाठी तिसरा जो रेफरन्स दिलेला आहे त्यांनी ऑप्शन फॉर्म नॉट फीड म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा इतर माहिती भरलेली आहे प्रोफाइल भरलेला आहे मात्र जर आपण विचार केला तर ऑप्शन फॉर्म जो आहे तो दिलेलाच नाही त्या ठिकाणी जर ऑप्शन फॉर्म नसेल तर तुम्हाला कॉलेज अलॉट कसं का होईल कारण ऑप्शन फॉर्मच्या माध्यमातून जी काही कॉलेजेस आपण दिलेली असते त्याच माध्यमातून कॉलेज अलॉट होत असतं हे एक कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे इनकम्प्लीट याच्यामध्ये दुसरा एक रिझन त्यांनी दिलेला आहे फिल्ड टील कॅन्डिडेट टाईप डिटेल म्हणजे आपला कॅन्डिडेटच्या टाइप जो आहे तो कदाचित ए असेल बी असेल सी असेल डी असेल तर त्यापैकी कोणताही दिलेला नाही जर असा असेल तर तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये त्यांनी कन्सिडर करावं वेदर यू आर महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र होम युनिव्हर्सिटी किंवा लोकल तुम्ही आहात हे त्या कॅन्डिडेटच्या टाईपवरून ते ठरत असतं आणि ते दिल्या नमुळे तुम्ही इनकम्प्लीट फॉर्ममध्ये किंवा स्टेटसमध्ये त्या ठिकाणी आलेला आहात एक पाचवी सगळ्यात मोठी चूक झालेली आहे ती अशी आहे फिल टील रजिस्ट्रेशन डिटेल्स म्हणजे रजिस्ट्रेशन डिटेल्स जे अत्यंत महत्वाचा भाग या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये आहे तोच त्या ठिकाणी त्याचं डिटेल्स जे आहे एकतर कमी असतील किंवा योग्य प्रकारे दिले नसेल हा एक रिझन जो आहे ते या मध्ये दाखवण्यात आलेला आहे uh, सहावा जो रिझन दाखवण्यात आलेला आहे त्यामध्ये असं दाखवलेलं आहे फिल्डील ऑदर इन्फॉर्मेशन डिटेल आता एक महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा तुम्ही फॉर्म भरता किंवा रजिस्ट्रेशन करता किंवा ऑप्शन फॉर्म भरता त्यामध्ये ऑदर डिटेल्स जर तुम्ही दिले तर तुम्ही विनोद करत आहात की काय या फॉर्मसोबत असाही प्रश्न त्या ठिकाणी पडतो कारण प्रॉपर जे विचारलेलं आहे योग्य जे विचारलेलं आहे कॉन्स्टंट जे विचारलेलं आहे त्याच तीच माहिती या ठिकाणी येणं अपेक्षित आहे जर त्याऐवजी तुम्ही वेगळं काही त्या ठिकाणी भरत असाल तर ही नक्कीच एक थोडीशी अडचणीची बाब राहू शकते त्यामुळे असेसुद्धा फॉर्म जे आहे ते इनकम्प्लीट आणि नॉट कन्सिडरमध्ये टाकण्यात आलेले आहेत सातवा एक रिझन आहे विद्यार्थी मित्रांनो जो एक महत्त्वाचा भाग म्हणून आपण ज्याकडे पाहतो ते असं आहे की फील्ड टिल फोटो अँड साईन अपलोड म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे आपण ग्रॅज्युएशन होतो आपण मॅच्युअर लेवलवर या ठिकाणी आपण कार्यरत असतो मात्र सही आणि फोटो हे कसं विसरले जाऊ शकतं हा एक मोठा भाग या निमित्ताने एक आश्चर्य व्यक्त करणारा आपल्याला दिसून येतो त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांच्या नावापुढे असं डिस्क्रिप्शनची असेल फोटो आणि साईनची तर त्यांनी ताबडतोब फोटो आणि सही अपलोड करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आठवा जो दिलेला आहे फील्ड टील क्वालिफिकेशन मार्क्स डिटेल अनेकांनी मार्क्स डिटेल जे आहे किंवा क्वालिफिकेशन जे आहे ते प्रॉपर दिलेले आहे जे चुकीचे आहे जे व्यवस्थित मॅच होत नाही तर ज्यांच्या नावापुढे हा रिमार्क असेल त्यांनीही योग्य बाब लक्षात घेऊन आपले क्वालिफिकेशन कोणते आहेत आपले मार्क्स कोणते आहेत हा सगळा भाग विचारात घेणं महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं डॉक्युमेंटनुसार आणि क्वालिफिकेशननुसारच मार्क्स फील होणं आवश्यक आहे नऊ नंबरचा एक रिमार्क त्या ठिकाणी आहे फील्ड टिल अदर रिजर्वेशन डिटेल आता तुम्ही डॉक्युमेंट जे अपलोड करत आहात किंवा ज्या डॉक्युमेंटचं फॉर्मॅट त्या ठिकाणी देत आहात तर तेच त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे जर रिझर्वेशन डिटेल जर चुकले तर पर्सेंटेज त्या ठिकाणी चुकतं कारण पर्सेंटेजनुसार तुम्हाला जागा अलॉटमेंट होत असते आणि जर या प्रकारचं मिसमॅच जर होत असेल तर रिझर्वेशन कोणतं कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात तर हे ते ठिकाणी सिस्टीम ॲग्लोरिदम जो आहे तो प्रॉपर रीड करू शकत नाही त्यामुळे प्रॉपर रिझर्वेशन देणं सुद्धा महत्त्वाचं आहे कारण ही अत्यंत एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट जो आहे तो ऍप्लिकेशन फॉर्ममधला आहे की तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरी जी आहे ती चुकू कशी शकता कारण तुमच्याकडे डॉक्युमेंट जर असेल तर डॉक्युमेंटवर हे मेन्शनिंग असतात त्यानुसारच आपल्याला काही गोष्टी प्रोसीड किंवा पुढे त्या ठिकाणी द्यावे लागतात हा एक महत्त्वाचा भाग निमित्ताने विशेष करणं महत्त्वाचं ठरतं एक दहावी जी मिस्टेक्स या ठिकाणी दाखवलेली आहे फील्ड टिल रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड ज्या पद्धतीने तुम्ही जे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी सांगितले आहेत तेच त्या ठिकाणी अपलोड होणं अपेक्षित आहे जर त्या ठिकाणी मिसमॅच होत असेल एका डॉक्युमेंटच्या ऐवजी तुमच्याकडे नाही असं गृह धरून तुम्ही दुसरं त्या ठिकाणी टाकत असेल तर साहजिकच डॉक्युमेंट मिसमॅच होऊ शकतो त्यामुळे जे काही आवश्यक डॉक्युमेंट आहे तुम्ही दहावी म्हटलं दहावीचं पाहिजे बारावी म्हटलं बारावीचं पाहिजे ग्रॅज्युएशन म्हटलं ग्रॅज्युएशनच पाहिजे मात्र त्या ठिकाणी जर वेगळ्या पद्धतीचं डॉक्युमेंट होत असेल तर हे ई स्क्रटणीमध्ये दिसून येतं कारण आपल्यापेक्षाही कुणीतरी हुशार माणसंवर काम करीत असतात हे आपण गृहित धरणं अपेक्षित आहे बऱ्याच वेळेस आपण गृहित धरतो की चला हे चालून जातील किंवा होऊन जाईल तर असं होत नाही विद्यार्थी मित्रांनो की रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहे त्या ठिकाणी अपेक्षित असतं एक अकरा नंबरची जी एक त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट बट नॉट लॉक म्हणजे लॉक करण्याचं सुद्धा विसरलेलं आहे कन्फर्म करण्याचं विसरलेलं आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा एडिट आणि सबमिट करणं अपेक्षित आहे बारा नंबरचा जो नंबर आहे फील्ड स्टील ॲड्रेस डिटेल्स म्हणजे काही विद्यार्थ्यांनी ॲड्रेस डिटेलच त्या ठिकाणी टाकलेले नाही आणि ही खरोखरच एक महत्वाची गंभीर चूक आपण ज्याला म्हणूया की आपल्या हातामधल्या ह्या गोष्टी आहेत की ऍड्रेस टाकणं अडचण काय ठरू शकते तुम्ही प्रॉपर अडचण जे आहे किंवा ॲड्रेसमध्ये मेन्शनिंग करणं प्रॉपर ॲड्रेस हे महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे अनेक जणांनी हे केलेलं नाही ज्यांच्या नावापुढे असा रिमार्क असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी गृहित धरणं अपेक्षित आहे की आपण प्रॉपर ॲड्रेस त्या ठिकाणी आपण टाकू शकतो तेरा नंबरचे एक त्या ठिकाणी दाखवलेले आहे एरर रिझन फिल्ड टिल कॅटेगरी अँड मायनॉरिटी डिटेल्स आणि कॅटेगरी आणि मायनॉरिटी डिटेल्स आवश्यकच आहे कारण त्यानुसार तुम्हाला कॉलेज अॅलॉट होणार आहे त्यानुसारच जे काही बाबी रिझर्वेशनच्या ठरलेल्या आहे किंवा पर्सेंटेजच्या ठरलेल्या आहेत किंवा सीट अॅलॉटमेंटच्या ठरलेल्या आहेत तर त्या कॅटेगरी आणि मायनॉरिटीच्या डिटेल्सनुसार अवलंबून असतात आणि त्यामध्ये जर मिसमॅच असेल तर साहजिकच ही एक अडचण आपल्यासमोर त्या ठिकाणी राहू शकते हा एक महत्त्वाचा भाग चौदा नंबरचा जो रिझन दिलेला आहे फिल्टील प्रोफाईल डिटेल आता प्रोफाईल डिटेल भरणं हे अवघड काय मला काही कळत नाही प्रोफाईलमध्ये काही महत्वाची माहिती त्या ठिकाणी विचारली जाते आणि आपला प्रोफाईल जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्याच्यानुसारच इतर गोष्टी ज्या आहेत त्या प्रोसिड होत असतात त्या कन्सिडर केल्या जातात त्यामुळे आपला प्रोफाईल जो आहे तो सुद्धा त्याचं डिटेलिंग व्यवस्थित भरणं आवश्यक आहे चौदा नंबरचं मी स्वतः लिहिलेलं आहे सगळ्यांनी कॉमन मिस्टेक केलेले आहेत डॉक्युमेंट त्या ठिकाणी नाही हे समजू शकतं किंवा काही इतर गोष्टी आहेत ज्या आपण एडिट करून किंवा त्याला आपण थोडंसं निष्काळजीपणाने आपण भरलेलं आहेत किंवा एक प्रकारे आपल्या पण थोडी चूक झालेली आहे असं आपण गृहित धरतो मात्र सगळ्यांनी एक कॉमन मिस्टेक्स त्या ठिकाणी केलेले आहेत डॉक्युमेंटच्या असतील किंवा फोटोच्या असतील किंवा ऑलरेडी सबमिटेडच्या असतील तर ह्या कॉमन मिस्टेक आपण अवॉइड करू शकतो हा एक महत्त्वाचा भाग या निमित्ताने आहे आणि याच्यानंतरची जी सूचना आहे जी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नॉट कन्सिडर आणि इनकम्प्लिटच्या पूर्ण जर आपण पेजेस पाहिले तर त्याच्या खाली एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे ती अशी आहे की दहा हजार चारशे सत्याहत्तर कॅन्डिडेट आउट ऑफ एकोणीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी न हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दहा हजार चारशे सत्याहत्तर विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आर आयदर ॲडमिटेड इन राऊंड फर्स्ट म्हणजे राऊंड फर्स्टमध्ये त्यांनी ॲडमिट केलेलं आहे और हॅव गॉड द फर्स्ट प्रेफरन्स कॉलेजेस इन राऊंड फर्स्ट आणि त्यांना पहिल्याच क्रमांकाचं फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज फ राऊंड फर्स्टमध्ये मिळालेलं होतं म्हणून दे आर नॉट कन्सिडर फॉर अलोकेशन इन राऊंड सेकंड म्हणून ते सेकंड राऊंडमध्ये ते पात्र नाही आणि बेटरमेंट राऊंड ॲज पर द प्रोव्हिजन इन ॲडमिशन रूल्स ॲडमिशन रूल्सनुसार ज्यांनी कुणी बेटरमेंट राऊंड त्या ठिकाणी घेतलेलं आहे किंवा बेटरमेंट ऑप्शन प्रेस केलेलं आहे दे विल बी कन्सिडर इन राऊंड्स थर्ड ते सुद्धा विद्यार्थी थर्ड राऊंडमध्ये कन्सिडर केले जातील ॲज पर देअर ॲडमिटन स्टेटस जे काय ॲडमिशन स्टेटस त्यांचा आहे त्यानुसार ते तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा कन्सिडर केले जातील अँड राऊंड अँड रूल्स ऑफ ॲडमिशन ॲडमिशन प्रोव्हिजन इन नोटीस नंबर थ्री राऊंड थर्ड अँड प्रोव्हिजन इन इन्फॉर्मेशन ब्राऊचर जे काही इन्फॉर्मेशन ब्राऊचरमध्ये नोटीस नंबर तीन दिलेला आहे ॲडमिशन प्रोव्हिजनच्या संदर्भात तर असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना बेटरमेंट भरलेलं आहे आणि समजा कदाचित बेटरमेंटसाठी काही कॉलेजेस त्यांनी दिलेले आहेत जरी नंबर लागला नाही तर असे विद्यार्थीसुद्धा थर्ड राऊंडमध्ये अॅप्लिकेबल राहू शकतात हा एक महत्त्वाचा निर्णय या निमित्ताने या ठिकाणी मेन्शन केलेला आहे दुसरा एक रूल दिलेला आहे आठ हजार आठशे अकरा एकोणीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे एकोणीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आठ हजार आठशे अकरा विद्यार्थी कॅन्डिडेट ॲप्लिकेशन अँड डॉक्युमेंट्स आर इनकम्प्लीट ज्यांचे इनकम्प्लीट आहे दे कॅन कम्प्लीट देअर फॉर्म अँड डॉक्युमेंट इन द ग्रीव्हेन्सेस पिरियड आफ्टर पब्लिकेशन ऑफ अराउंड सेकंड अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट सेकंडच्या पब्लिकेशन नंतर असे विद्यार्थी जे आहे ज्यांच्यामध्ये आहे जवळजवळ याची संख्या जी आहे आठ हजार आठशे अकरा दिलेली आहे ना विद्यार्थी जे आहेत त्या यामध्ये पूर्ण चेंजेस ते काय जे आहे ते करू शकतात आणि हे सगळं चेंजेस जे आहे ग्रेव्हेन्सेस जे आहे त्याचं स्टार्टेड झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी आपला अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली त्याच दिवसापासून ग्रेव्हेन्सेस तुम्ही त्या ठिकाणी दूर करू शकता एडिट करू शकता तुमच्या लॉग इन डीमध्ये जाऊ शकता माहिती पूर्ण जे चुकीची आहे ती पूर्ण कम्प्लीट करू शकता सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत हे सगळे ग्रेव्हेन्सेस किंवा ह्या त्रुटी दूर करणं अपेक्षित आहे पुन्हा एकदा ही मेन्शन मी गोष्ट करतो की आणि सबमिट जी सुविधा जी आहे तुमच्या फॉर्ममध्ये लॉग इन आयडी मध्ये ती सुरू झालेली आहे आणि सत्तावीस जानेवारीपर्यंत जाने ती तुम्ही पूर्ण करू शकता तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती जी की तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं गरजेचं वाटत होतं पुन्हा एकदा जाता जाता एक विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि ही माहिती खरोखरच तुम्हाला अपडेट वाटत असेल तर नक्कीच लाईक करा अगोदर लाईक करणं महत्वाचं आहे कारण लाईक करणं आम्हाला बूस्ट करीत असतं आणि पुन्हा एकदा जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मला जाता जाता परवानगी द्या तोपर्यंत जय हिंद जय भारत